इस्लामपूरमधल्या आजीचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय. आजी एसटी कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहेत. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेऊ नका असं आजी सांगतायत. पाहूया आजी काय म्हणतायत. माझा ह्यात काय फायदा नाही, जाग व्हा तुम्ही. योग महाराजांचा भीक मागून खाईल मी, भेटच नाही. एकदा मरायचंय पण जागा आता देश झाला पाहिजे. आज जागो याची गरज आहे. येते ते 500 रुपये धरामत द्या. माझ्या घरला कोण येत नाही, पायताल असते. जगा स्वाभिमानानं आणि कष्टाचा पैसा कुठं जात नाही, हरामी फुरत नाही, कष्ट सरत नाही. घेऊन ठेवा वाक्य, भावी आयुष्यात कोण तरुण असेल त्याची उपयोगी येईल. पण संप माग घेऊ नका. आता भ्या घालतय या नाही तर बसा तुरगत जेवण घेऊन येतो. अजिबात संप माग घेणे नाही, विजय संप माग घ्यायचा नाही. मला बाकी काय माहिती का पुण्यापातूर जाणार आहे. पुण्यापातूर जाणार आहे. एसटीत लय बीज मी किती एक जण. पुण्यातील 13 एसटी डेपो मध्यरात्रीपासून बंद आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत काम सुरू करणार नाही अशी भूमिका एसटी कामगारांनी घेतली आहे. प्रवाशांचे हाल आम्ही करत नसून सरकार करते असं कामगारांचं म्हणणं आहे. त्यामुळे स्वारगेट डेपोमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी झाली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी डेपो बंद करून काम बंद आंदोलन सुरू केलं. मात्र काही कर्मचारी अद्यापही एसटीची प्रवासी वाहतूक करत आहेत. अशा सर्व काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केळीचं वाटप मालेगाव आगारात करण्यात आलं. मालेगावात स्थानिक आगार बंद असताना बाहेरून येणाऱ्या एसटी वाहतुकीमुळे संपकरी संतापले होते. विधायक आंदोलन करत त्यांनी कामावर असणाऱ्या संपकऱ्यांचा निषेध केला. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये रात्री 12 वाजल्यापासून सर्व एसटी कामगार आणि कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये सुट्टी घेऊन आलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये 9 आगारामध्ये कर्मचारी संपावर गेलेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्यांच्या मागण्या पूर्ण करून कर्मचाऱ्यांना दिलासा देऊन त्यांचा संपूर्ण प्रश्न मिटवावेत आणि प्रवाशांचे हालही थांबवावेत अशी मागणी सर्वसामान्य प्रवाशांनी केली आहे. जालना जिल्ह्यातील 4 डेपोमध्ये एसटी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. अंबड आणि परतूर आगारामध्ये एसटी कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात आणखी 2 दिवस पावसाळी स्थिती राहण्याचीही शक्यता आहे. त्यानंतर दिवसाच्या तापमानात काहीशी वाढ होईल असंही म्हटलं जात आहे. गेल्या 24 तासात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पुढील 48 तासात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता घटणार आहे. त्यानंतर दिवसाच्या तापमानात वाढ होईल. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे